गुरुवार को सदन में कौचन के हमें भाव मिले ऐसी मांग रखी है। आज हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातला शेवटच्या अंतिम दिवसातला एक दिवस आहे। उद्यापर्यंत हे अधिवेशन चालेल आणि कदाचित उद्या सायंकाळी अधिवेशनाचं सूप वाजणार। मात्र नागपूर करारानुसार विदर्भामध्ये होऊ घातलेल्या या अधिवेशनातून शेतकऱ्यांना काय मिळालं, विदर्भाच्या कुठल्या प्रश्नांवर चर्चा झाली, महाराष्ट्र हा सर्वात मोठा कापूस उत्पादक भाग आहे, राज्य आहे, त्यामध्ये विदर्भ हे सर्वात जास्त कापूस पिकवणारा राज्य आहे, तर कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत वरिष्ठ सभागृहामध्ये किंवा खालच्या सभागृहामध्ये गेल्या 10 दिवसात एक चकार शब्दही निघालेला नाही, याबद्दल मी खेद व्यक्त करतो। आणि 260 प्रस्तावावर ज्यावेळेस विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत चर्चा व्हावी अशी विनंती आम्ही सभागृहाला केली, त्यावेळेस आजसुद्धा वेळ काढूपणा सरकारचा दिसते आहे। म्हणजे विशेषतः सोयाबीन उत्पादक शेतकरी, कापूस उत्पादक शेतकरी, धान उत्पादक शेतकरी, फळबाग उत्पादक शेतकरी या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा होऊ नये याकरता सत्ताधारी प्रयत्नशील आहेत। मात्र या माध्यमातून आमची विनंती आहे, विदर्भाचा बॅकलॉग फार मोठ्या प्रमाणात आहे। विदर्भाने आतापर्यंत अनेक मुख्यमंत्र्यांचा काळ पाहला, त्यामध्ये कैलासवासी वसंतराव नाईक साहेब असतील, सुधाकरराव नाईक साहेब असतील, आणखी जे काही विदर्भातून ज्यांनी नेतृत्व केलं किंवा अलीकडच्या काळात देवेंद्रजी असतील, आम्हाला त्यांच्याकडून अपेक्षा आहे की हरित क्रांतीचे जनक म्हणून वसंतराव नाईक साहेबांनी विविध योजना राबवल्या होत्या, हा भाग सुजलाम सुफलाम व्हावा ही नाईक साहेबांची अपेक्षा होती। मात्र विदर्भात अधिवेशन होतं आणि अधिवेशनापुरते आमदार इथे येतात आणि नंतर आपापल्या घरी निघून जातात। जवळपास सर्व आमदारांना 31 सेलिब्रेट करायला घरी जाण्याची घाई झालेली दिसते। मात्र हे अधिवेशन 2 दिवसावर वाढवावं अशी विनंती आम्ही सरकारला या माध्यमातून करतो आहोत, कारण आतापर्यंत विदर्भाच्या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कुठलीही चर्चा दोन्ही सभागृहात झालेली नाही, त्यामुळे हिवाळी अधिवेशनाचा कालावधी 2 जानेवारीपर्यंत वाढवावा, अन्यथा हे अधिवेशन फक्त पिकनिक अधिवेशन म्हणून ठरेल, त्या पलीकडे या अधिवेशनातून शेतकऱ्यांच्या हाती काही लागणार नाही। दुसरं असं, उद्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे सरकार पॅकेज घोषित करण्याची शक्यता आहे, सिंचनाच्या बाबतीत पॅकेज घोषित करणार, धरणाच्या बाबतीत पॅकेज घोषित करणार, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या बाबतीत पॅकेज घोषित करणार। मात्र घोषणा करणं आणि त्याची अंमलबजावणी होणं ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे या सरकारला वेळ काढायचा आहे। मी परत एकदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना विनंती करतो आणि उपमुख्यमंत्र्यांना पण विनंती करतो, कारण उपमुख्यमंत्र्यांच्या स्तुतीच फक्त 260 प्रस्तावात आम्हाला सत्ताधाऱ्यांकडून दिसल्या की त्यांनी एवढे लाखाचे प्रोजेक्ट आणले, त्यांनी इतके समृद्धी महामार्ग आणले, त्यांनी मिहानचा प्रकल्प आणला, पण नवीन उद्योग महाराष्ट्रात काय येत नाहीत यावर कोणी बोलायला तयार नाही। आमचं देवेंद्रजींची स्तुती तुम्ही करताय त्याबद्दल दुमत नाही, देवेंद्रजींचा फोटो कटआउट आज लहान केलं त्याबद्दलही आमचं दुमत नव्हतं, काल ते मोठं होतं त्याबद्दलही दुमत नव्हतं, पण आमचं दुमत याबद्दल आहे की निदान शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली पाहिजे। आता आमचा देवेंद्रजींना पण प्रश्न आहे की तुम्ही सत्तेत आल्यानंतर मुंबईचे का होता, एकीकाळे तुम्ही भीष्म प्रतिज्ञा केली होती की वेगळा विदर्भ झाल्याशिवाय मी लग्नच करणार नाही, ही देवेंद्रजींची भूमिका होती। आज वेगळा विदर्भाची मागणी लोक उगीच करत नाही आहेत, विदर्भाच्या भविष्यावर हा जग पोचलेलं आहे, देश पोचले जाते। इथं विदर्भामध्ये विद्युत निर्मिती मोठ्या प्रमाणात होते, विदर्भातल्या शेतकऱ्यांमुळे आमच्यासारख्यांच्या अंगावर हे पांढरे कपडे दिसत आहेत तुम्हाला, त्याच्यामुळे विदर्भाचं अधिवेशन 2 दिवस देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे साहेबांनी वाढवावं आणि अधिवेशनाचा कालावधी 2 जानेवारीपर्यंत निश्चित करावा, ही मागणी मी या माध्यमातून करतोय।